स्टॅटिक बद्दल आपण डिस्कशन करत होतो आणि आपण हे सांगितलं की स्टॅटिक फ्रिक्शन म्हणजे काय तर जेव्हा बॉडी एक बॉडी एका टेबलवर ठेवलेली आहे आणि ती बॉडीला आपण मूव करण्याचा प्रयत्न करतो पण ती मूव्ह होत नाही ती हलत नाही तर त्यावेळेस जे फ्रिक्शन असतं त्याला स्टॅटिक फ्रिक्शन असं म्हणतो आणि जसं जसं आपण फोर्स वाढत जातो तसं तसंच तस तो स्टॅटिक फ्रिक्शनची व्हॅल्यू वाढत जाते आणि एक ठराविक पॉईंटवरती दी बॉडी स्टार्ट त्या अगोदर जो काही फोर्स आहे त्याला लिमिटिंग फोर्स ऑफ फ्रिक्शन असं म्हणतो त्याला लिमिटिंग फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन असं म्हणतो तर त्या लिमिटिंग फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शनला आपण एल असं म्हणू आणि आपण आता लॉज ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन नियम जे आहे स्टॅटिक फ्रिक्शनचे ते समजून घेणार आहोत एक पहिला नियम असा आहे की जो स्टॅटिक फ्रिक्शन आहे लिमिटिंग फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन ज्याला एफएल एल असं म्हटलं दॅट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द नॉर्मल रिॲक्शन बिटवीन द टू सर्फेसेस इन कॉन्टॅक्ट आपण बघितलं की नॉर्मल रिॲक्शन इज ऑल्वेज दर द टू सर्फेसेस इन कॉन्टॅक्ट Limiting force of static friction is proportional to that normal reaction. The proportionality signs are constant, and that is called as a coefficient of static friction. So F L is equal to mu s up into n, where mu s is the constant of proportionality, it is called as coefficient of static friction. And mu s is equal to F L upon n. So this is द कन्सेप्ट ऑफ कोइफिशन ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन दॅट इट इज द रेशिओ ऑफ एफ एल दॅट इज अ लिमिटिंग फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन अपॉन द नॉर्मल रिएक्शन आता त्याची व्हॅल्यू किती आहे तर वेगवेगळ्या मटेरियलची व्हॅल्यू वेगवेगळी असते जर तुम्ही टेफलॉन आणि दोन दोन टेफलॉन मधला स्टॅटिक फ्रिक्शनचा कोविशन जर काढला तर तो कमी असतो तो पॉईंट फोर असतो जर दोन ग्लासमधला स्टॅटिक फ्रिक्शनचा कोविड काढला तर तो जास्त असतो पॉईंट नाईन फोर असतो जर आपण अॅल्युमिनियम आणि स्टील हे दोन सर्फेसेस घेतले तर त्या दोघांमधला कोट फिक्शन पॉईंट सिक्स वन असतो याचाच अर्थ असा की लिमिटिंग फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन डिपेंड्स अपॉन द मटेरियल्स इन कॉन्टॅक्ट म्हणजे कुठले मटेरियल आहेत आणि ते मटेरियल स्मूथ आहे की रफ आहे त्याच्यावरती तो लिमिटिंग फोर्स ऑफ स्टॅटिक फिक्शन ठरतो दिस इज वन मोर इम्पॉर्टंट लॉ आणि तो जो लिमिटिंग फोर्स ऑफ स्टार्टिंग फ्रिक्शन आहे तो एरियावरती बिलकुलच अवलंबून नसतो म्हणजे तो किती एरिया आहे त्या कॉन्टॅक्ट मधला त्याच्यावरती त्याचा काहीही एक संबंध नाही कमी एरिया असो किंवा जास्त एरिया असो लिमिटिंग फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन रिमेन्स द सेम पण तो कशावरती अवलंबून असतो इट डिपेंड्स ऑन मटेरियल म्हणजे मटेरियल बदललं तर लिमिटिंग फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन मात्र बदलतं सो दीज आर द थ्री लॉज पहिला लॉ आहे लिमिटिंग फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन इज प्रोपोर्शनल टू नॉर्मल रिॲक्शन दूसरा लॉ है लिमिटिंग फोर्स ऑफ स्टैटिक फ्रिक्शन डज नॉट डिपेंड अपॉन द एरिया बिटवीन द सर्फेसेस इन कॉन्टैक्ट इट इज इंडिपेंडेंट इट डज नॉट डिपेंड ऑन द एरिया बिटवीन द सर्फेसेस इन कॉन्टैक्ट एंड थर्ड है इट डिपेंड्स ऑन द मटेरियल्स इन कॉन्टैक्ट मटेरिये लिमिटिंग फोर्स ऑफ स्टैटिक फ्रिक्शन मात्र बदलतो जर सर्फेस रफ अल तो लिमिटिंग फोर्स ऑफ स्टैटिक फ्रिक्शन बदलतो ओके सो दिस इज अबाउट द लॉज ऑफ स्टैटिक फ्रिक्शन